नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूया. महाविकास आघाडीची दुपारी 1 वाजता महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईच्या जागावाटपावर आज अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. महाराष्ट्रात आगामी काळात महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच होईल असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय. तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असतील असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलंय. वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय. रश्मी ठाकरे कधीच राजकारणात नव्हत्या. त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत त्यांना पाठिंबा देत असतात, मात्र त्या राजकारणात नाहीत असं पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधींची जीभ न छाटता त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर यांनी चांगला समाचार घेतलाय. अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं असं म्हणत राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून यशोमती ठाकूर यांनी बोंडेंवर घणाघाती टीका केली आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. तसंच येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. अमृता फडणवीसांच्या दिव्याज फाउंडेशननं हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचं मंगल प्रभात लोढा यांनी कौतुक केलंय. अमृता फडणवीसांनी आईचं रूप घेतलंय, त्या चिमुकल्यांसाठी जे काम करतात ते पाहून त्यांना मॅम ऐवजी मा अमृता असं म्हणेन असं वक्तव्य लोढा यांनी केलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर आज पुन्हा सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा दौऱ्यावर येणार आहेत. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणासह लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन बुलढाण्यात करण्यात आलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या महिलांशी, विद्यार्थिनींशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत अमेरिकेला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान युएसचे अध्यक्ष जो बायडन यांनी आयोजित केलेल्या विल्मिंग्टन डेलावेअर इथे चौथ्या क्वाड लीडर्स मीटला उपस्थित राहतील. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नांदगावमध्ये मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलं. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू राहील तोपर्यंत हे साखळी उपोषण केलं जाणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सार्वजनिक बांधकाम विभागानं पहिल्यांदाच 2 वर्षात 92,000 कोटींची कामं केली आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. डोंबिवलीमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलर पॉवर युनिटचं वाटप करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सोनं चांदीचे दर सलग दुसऱ्यांदा पडले. सोन्याच्या दरात 109 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात 160 रुपयांची घट झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. बाजारपेठेत कांद्याला प्रति क्विंटल 5,500 रुपये दर मिळाला. दरम्यान शेतकऱ्यांकडे केवळ 20% उन्हाळी कांदा शिल्लक असल्यानं दरवाढीचा फारसा लाभ मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. सरकारनं कच्च्या आणि रिफाईंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात 20% वाढ केली आहे. सरकारनं घोषणा करताच खाद्यतेलाच्या किमतीत किलोमागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता घरातील फोडणी महागली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, अभियंत्यांसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 19 सप्टेंबरपासून त्यासाठी नोंदणी करता येणार आहे. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. कोरोनाचा नवीन व्हेरियंट अमेरिकेसह जगभरातील 27 देशांमध्ये आढळून आलाय. या नव्या व्हेरियंटमुळे काही दिवसात कोरोनाची नवीन लाट येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. सतत अँटीबायोटिक्स घेणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे, कारण येत्या 25 वर्षात जवळपास 4 कोटी लोकांचा अँटीबायोटिक्समुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. अमेरिकेच्या प्रतिष्ठित हॅम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅमसाठी नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी निवड झालेल्या भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात भाजपच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. भाजप नेत्या निलिमा बावणे यांच्याकडून महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं.
भाषित मराठा समाजानं जरांग यांच्या समर्थकांनी अनोख्या पद्धतीनं उपोषण सुरू केलंय. अर्धनग्न अवस्थेत उलट उभं राहून आनंद काशीद या व्यक्तीनं उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारनं डोक्यावर पडल्यासारखं वागू नये म्हणून आम्ही डोक्यावर उभं राहून आंदोलन करतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोयगाव तालुक्यातील सावळतबारा गिरडा घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत होता. या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. देशातील करोडपतींच्या संख्येत सातत्यानं वाढ होते. गेल्या 5 वर्षात 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 63% वाढ झाली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनं आपल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा पावसाची चिन्ह निर्माण झाली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्यानं पावसाला पोषक असं वातावरण तयार झालंय. त्यामुळे राज्यात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर भुसावळमध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली. पावसामुळे तापमानात घट झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर 300 रुपयांनी वधारला असून सोयाबीनला आता 4,500 रुपये दर मिळतोय. जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची तब्बल 450 टनाची आवक झाली आहे. त्यामुळे मोसंबीला प्रतिटन 15 ते 21 हजारांचा दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केळी पिकावर सध्या टिकून असलेला दर आणि खान्देशातील केळीचं घटलेलं क्षेत्र तसंच आखाती देशात वाढत असलेल्या मागणीमुळे इंदापुरात ऊस पट्ट्यात केळीची लागवड करण्याकडे जास्त भर दिला जातोय. अमरावतीत गणेश विसर्जनादरम्यान 3 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. असलपूर तालुक्यातील इसापूर इथे ही घटना घडली असून तिघांचा बचाव पथकाकडून शोध सुरू आहे. जिंतूर तालुक्यातील चांदजमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दुःखद घटना घडल्या. मिरवणुकीदरम्यान भागवत अंभोरे हा 13 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये गणपती विसर्जनाच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. फिनिक्स मॉलच्या गेटवर या व्यक्तीनं गोळीबार करताच नागरिकांचा गोंधळ उडाला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक गणेश मंडळांकडून सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. लेझर लाईट्स आणि मोठ्या आवाजातील डीजेवर बंदी असतानाही त्याचा वापर करण्यात आला. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जिंतूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाचा मृत्यू झाला. संदीप कदम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. सिंधुदुर्गात एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात 4 प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांवर वैभववाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. गडचिरोलीमध्ये एका डॉक्टराला शासकीय रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक आणि तस्करी करताना पकडण्यात आलं. ब्रह्मानंद पुंगाटी असं या डॉक्टरचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेकडून संबंधित डॉक्टरला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. भंडारा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलागावा शेजाऱ्यांनी शेजाऱ्यावर कोयत्यानं वार करत जखमी केल्याची घटना घडल्या. शुल्लक कारणावरून हल्ला केल्याची माहिती मिळते. अमडापूर ते चिखली मार्गावर 4-चाकी वाहनाचा टायर फुटल्यानं मोठा अपघात झाला. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. उर्वरित जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमरावतीतील राम इंडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीमध्ये भीषण आग लागली. पहाटे 6:00 सुमारास लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलंय. आगीचं कारण अस्पष्ट असलं तरीही आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मालेगावच्या किल्ला परिसरातील झोपड्यांना मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये काही झोपड्या जाऊन खाक झाल्यात. अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवचं अमरावतीमध्ये आगमन झालं. मिरवणूक काढत आर्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आर्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यंदाच्या वर्षी महिला T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सहभागी होणारे सर्वच्या सर्व 10 संघ मालामाल होणार आहेत. आयसीसीनं या स्पर्धेतील बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. यावेळी तब्बल 134% बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये 6व्यांदा फायनल खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघानं 5व्यांदा ट्रॉफी जिंकलेली आहे. चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात 3र्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल डाकता आला नव्हता. नीरज चोप्राच्या हातावर स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. याच दुखापतग्रस्त हातानं त्यानं डायमंड लीगमध्ये उत्तम कामगिरी बजावली होती.
370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होते. आज पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यातील 24 जागांवर मतदान पार पडतंय. अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिर पडल्याप्रकरणी भारतानं अमेरिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी हिंदू अमेरिकन फाउंडेशननं चौकशीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑक्टोबरपासून देशभरात बुलडोझरच्या कारवाईवर बंदी घातली. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये बुलडोझरच्या कारवाईविरोधात जमियत उलेमा ए हिंदनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं हा आदेश दिलाय. शिमल्यात प्रचंड भूस्खलन झालंय. डोंगराचा काही भाग एका वाहनावर कोसळला. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. बांगलादेशात मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे हाहाकार माजलाय. पुरामुळे लाखो लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं लोकांचं स्थलांतर करावं लागतंय. बलियामध्ये गंगा नदीला पूर आलाय. पूरस्थितीमुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. प्रयागराजमध्ये सध्या तुफान अतिवृष्टी होते. मुसळधार पावसामुळे गंगा नदीला पूर आलाय. या पूरस्थितीत 2 बोटी उलटल्याचं समोर आलंय. त्यातील 9 जणांना SDRFकडून वाचवण्यात आलंय. नौगाडी येथील कव्वा घाटात मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे एकाच कुटुंबातील 12 जण अडकून पडले. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाकडून त्यांची सुटका करण्यात आली आहे. तेथील काही लोक मात्र जागा सोडण्यास तयार नसल्याचं सरकार समोर मोठा पेच निर्माण झालाय. बिहारच्या आरामध्ये गंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठची अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय. बिहारमधील आणखी एक पूल खराब झालाय. जमुईच्या बरनार नदीवर बांधलेला बेली पूल वाकल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय. अलीगडच्या ठाणे खैर परिसरात 2 गटात हाणावारी झाली आहे आणि या हाणावारी दरम्यान लाठ्या काठ्यांचाही वापर करण्यात आलाय. यात महिला देखील जखमी झाल्या. जवळपास अर्धा तास ही मारामारी सुरू होती. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे. जैसलमेरच्या मोहनगडमध्ये असलेल्या सरकारी क्रीडांगणात रील्ससाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांमुळे सरकारी मालमत्तेचं नुकसान होत आहे. असाच एक बाईकवरून स्टंटबाजी करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बुरहानपूरच्या बसाली गावात असलेल्या 30 फूट उंच धबधब्यावरून एका तरुणानं उडी मारली. रील बनवण्याच्या नादात जीवाची पर्वा न करता त्यानं ही उडी मारली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये भीषण अपघात झालाय. रस्त्यावर चालणाऱ्या तिघांना मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारनं धडक दिली. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. युपीतल्या बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर या गावात एक तरुण अवैधपणे पिस्तूल बाळगून त्या पिस्तुलीनं जीवे मारण्याची धमकी देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बिहारच्या अराहमध्ये एका कार्यक्रमादरम्यान 2 मुलांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अलीगडमध्ये उपनिरीक्षकानं रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच थांबवल्यानं त्याचा जीव वाचलाय. यावेळी न्यायाधीशांवर त्यानं गैरवर्तनाचा आरोप केलाय. सूरजपूरच्या बिहारपूर वनपरिक्षेत्रातील अवंतिकापूर गावात असलेल्या विहिरीत 2 अस्वलं पडली होती आणि वनकर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीत पडलेल्या अस्वलांना बाहेर काढलं. बातमीपत्रात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.